नमस्कार, महाराष्ट्र न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. वाई तालुका शिक्षकेतर संघटनेच्या अध्यक्षपदी ज्ञानदेव वाशिवले सर, उपाध्यक्षपदी चंद्रकांत भोसले, रेखा भनगे. वाई तालुका शिक्षकेतर संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी ज्ञानदेव वाशिवले सर यांची बिनविरोध फेरनिवड झाली, तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत भोसले यांची निवड झाली. पार्थ अकॅडमी वाई येथे आयोजित बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात कार्यवाह सचिन माने, संघटक संतोष भुतकर, सेवक उपाध्यक्ष योगेश ओझरडेकर, महिला उपाध्यक्षा रेखा भनगे, खजिनदार उमेश शिंदे, सदस्य नारायण शेलार, सुनील सपकाळ, संतोष डगळे, विक्रांत शेटे, सुनील चव्हाण, दिलीप कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा संघटनेचे सचिन माने यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. शिक्षकेतर महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष अनिल माने, सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर, जिल्हा कार्यवाह रमेश इंगवले, रत्नाकर शानबाग, भागवत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय मांढरे, सदाशिव ननावरे, लक्ष्मण भिंताडे, सह रवींद्र खरे, अनिल नलवडे, महेश महांगडे तसेच वाई तालुक्यातील बहुसंख्य शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. वाई तालुक्याची नूतन कार्यकारिणीची निवड बिनविरोध केल्याबद्दल राज्य महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने सर, सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर सर, जिल्हा कार्यवाह रमेश इंगवले सर, कराड तालुकाध्यक्ष इम्रान मुल्ला, वाई तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष महादेव चिकने सर, शाळा कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष विजयराव येवले सर आदींनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.